आज आपण विदर्भ स्पेशल अंडा करी बनवतो आहे. बघू शकता रंग किती सुंदर आलाय. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही भाजी. तंदुरी रोटी नान सोबत खूपच छान लागते. ते तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. अंडा करी बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. ज्यांना स्वयंपाक करता येत नाही ते पण इझिली ही भाजी बनवू शकतात. अंडा करी बनवताना बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे. लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण विदर्भाच्या पद्धतीने अंडा करी बनवायला सुरुवात करतोय. त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपण 3 मीडियम साईजचे कांदे आहे त्याच्या स्लायसेस करून त्या टाकून घेतो आहे. आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे. कमी गॅसवर आपण हा कांदा 3 ते 4 मिनटं परतवून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये 1.5 इंच अद्रकाचे तुकडे टाकून घेतो आहे आपण आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या त्या टाकून घेतो आहे. वाळलेल्या खोबऱ्याचे तुकडे याच्यात तुम्ही या स्टेजमध्ये टाकू शकता आणि कांद्यासोबत त्यालाही परतवून घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा टाकतो आहे आणि 2 लवंगा टाकलेले आहे आणि 4-5 काळ्या मिरी टाकतो आहे. आणि या खड्या मसाल्यांना अद्रक लसूण आणि कांद्याला आपण 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर परतवून घेतो आहे. आता 4 मिनटं आपण परतवून घेतलेले आहे. कांदा आणि मसाले सगळे आपले व्यवस्थित परतवले गेले आहे. बघू शकता त्याचा रंग किती छान आला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे. आणि थंड केलेला कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि त्याची एक छान पेस्ट करून घेतो आहे. एकदम स्मूथ पेस्ट करायची. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आहे आणि मिक्सरमधनं स्मूथ पेस्ट करून घेतली आहे. बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे. आपला मसाला आता तयार झालेला आहे. ज्या कढईमध्ये कांदा अद्रक लसूण आपण परतवून घेतले आहे ती कढई पुन्हा आपण गॅसवर ठेवतो आहे. त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे. विदर्भच्या पद्धतीने आपण अंडा करी करतो आहे त्यामुळे थोडंसं तेल आपण जास्त वापरतो आहे. तुम्हाला कमी तेल टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आपण. तेजपत्ता थोडासा आपण परतवून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे तो सगळा आपण याच्यात टाकून घेतो आहे. कांदा अद्रक लसूण हे परतवून घेतलेले आहे आणि वाटून घेतलेला मसाला आहे. याच्यामुळे आपली जे भाजीचं ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ते खूपच छान येतं. आता मसाल्याला एका साईडने केलेलं आहे आणि साईडला जे तेल आहे त्याच्यामध्ये 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे आणि त्या तेलावर लाल मिरची पावडर आपण परतवून घेतो आहे. तिखटाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता तुमच्या याच्याप्रमाणे. पण ही भाजी तिखट असते कारण विदर्भ पद्धतीने करतो आहे आपण. आता 2 टीस्पून आपण तिखट व्यवस्थित परतवून घेतलं आहे तेलावर आणि ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो आहे. अशा पद्धतीने साईडला शिजवून घेतला तिखट तर त्याची चव अजून छान लागते भाजीमध्ये. 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे आणि 2 टीस्पून आपण धने पावडर टाकतो आहे आणि 1.5 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. विदर्भाच्या पद्धतीने करत आहे त्यामुळे ही स्पायसी असते आणि मसालेदार असते भाजी. आता आपण या मसाल्यांना छान परतवून घेतो आहे आणि सगळीकडनं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले शिजवून घेतो आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. महत्त्वाची टिप आहे की जितका जास्त छान परतवला जाईल मसाला कमी गॅसवर तेवढा त्या भाजीची टेस्ट छान होते. घाईघाईत जास्त जोरात गॅसवर आपण परतवलं तर तो भाजी तर होते पण त्याची चव छान येत नाही. कांदे आणि सगळे मसाले कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. त्याच्याने ग्रेव्हीचं टेक्स्चर पण खूप छान येतं आणि भाजीची टेस्ट पण खूप छान होते. बघू शकतात आपण कांदा किती छान परतवून घेतला आहे. साधारण 4 ते 5 मिनटं मी कमी गॅसवर परतवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता 1 कप आपण पाणी टाकून घेतलं आहे. पाणीचं प्रमाण आपल्याला जेवढं पातळ रसा हवा आहे तितका आपण टाकून घ्यायचं. आता मी 1 कप टाकलेला आहे. अजून त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतो आहे. बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती आहे. खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे. तुम्हाला पातळ रसा हवा असेल तर तुम्ही पाणी तुमच्याप्रमाणे टाकून किती पातळ हवा तो रसा करून घेऊ शकता. सवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि रस्याला आपण आता बॉईल करून घेतो आहे. आता याच्यामध्ये 5 अंडे आहे जे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याला एक मधनं स्लिट दिलेलं आहे कट करून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतो आहे आपण. आणि अंड्याला आपण ग्रेव्हीसोबत
2 ते 3 मिनटं शिजवून घेतो आहे. आता आपण 3 मिनटं शिजवून घेतलेल्या अंड्याला सगळीकडनं तेल छान सुटायला लागलेलं आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस आपण बंद करतोय आणि प्लेटिंग करून घेतोय. विदर्भाच्या पद्धतीची ही अंडा करीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता रंग किती सुंदर आला आहे. ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती सुंदर आलं आहे. आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही सगळ्यांना नक्की आवडेल. तेव्हा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.